नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टीट मध्ये मी अक्षवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका व्हायरल बातमी संदर्भात बोलणार आहोत, जी की शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात आहे। तर झालं काय आहे की एक पेपरमध्ये कात्रण आलेलं आहे, त्याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे, काय दिलेलं आहे की टी ई टीची मुदत आज संपत आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची मुदत आज संपत आहे अशी बातमी दिलेली आहे। आणि त्याच्याखाली वेगळीच बातमी आहे, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची आज शेवटची तारीख आहे नोंदणीसाठी। मग याच्यामध्ये सगळेजण संभ्रमात पडले, अरेच्चा हे असं कसं झालं, टी ई टीची जाहिरात कधी आली, टी ई टीचे फॉर्म कधी निघाले, आणि फॉर्म निघाले ते निघाले त्यातल्या त्यात आज शेवटची तारीखसुद्धा आहे, हे कसं काय शक्य झालं, असा संभ्रम सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला। आता हे कसं झालेलं आहे, आपले जे पत्रकार बंधू आहेत तथाकथित, ते जाणून बुजून हेतू पुरस्पर असे बातम्या प्रसारित करतात। आता कसं आहे माहिती आहे का, ह्यातल्या बऱ्याचशा पत्रकारांना आणि न्यूज रिपोर्टरला एक माहिती नाही आहे, टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि टी ए आय टी म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, या दोन्हींमधला तीळ मात्र फरक त्यांना अजिबात आत्तासुद्धा कळालेला नाही आहे। त्यामुळं त्यांना टी ई टी आणि टेट टी ए आय टी यामधला संबंध काय आहे, ते काय आहे ते काहीच माहिती नाही आहे, आणि कशीही बातमी देतात। आता टी ई टीला हे शिक्षकांना नोकरी मिळवून देण्याची परीक्षा समजतात, आणि टी ए आय टीला म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला ते पात्रता परीक्षा समजतात, त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरं। तर आता काय झालेलं आहे, जी काय कात्रण आलेलं आहे, टी ई टीचे मुदतवाढ म्हणजे जी काही नोंदणी आहे त्याच्या शेवटची तारीख आहे अशी बातमी दिलेली आहे, आणि त्याच्याखाली जी बातमी दिलेली आहे ती पवित्र पोर्टल संदर्भात दिलेली आहे। आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की अगोदर 15 तारीख दिली होती, त्यानंतर 22 तारीख दिली हो, त्यानंतर आज 30 तारीख ही शेवटची दिलेली आहे। मग जे टी ई टी बोगस अपात्र होते, मग ते सी टी ई टी पास करून आलेले आहेत, बीएड करून आलेले आहेत, मग त्यांना औरंगाबाद म्हणजे सध्याचे संभाजीनगर, मग पुन्हा मुंबई आणि नागपूर खंडपीठाने हे दिलासा दिलेला आहे, मग त्यांच्यासाठी ही नोंदणी चालू होती 30 तारखेपर्यंत, मग आज ते संपत आहे अशी खाली बातमी दिलेली आहे। तर वरती हेडलाईन काय दिलेली आहे की टी ई टीच्या नोंदणीचा शेवटचा दिवस, तर तसं काही नाही आहे, टी ई टीची नोंदणी आणखीनसुद्धा चालू झालेली नाही आहे, शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात आणखीन आलेली नाही आहे, शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे असं सुद्धा डिक्लेअर केलेलं नाही आहे, नाही परीक्षा परिषदेने नाही शिक्षण विभागाने आणखीन शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर झालेली नाही आहे। त्यामुळं संभ्रमात पडू नका, विनाकारण हे जाणून बुजून असे संभ्रम पसरवले जातात, कारण त्यांना टी ई टी आणि टेटचा फरक बिलकुल माहिती नाही आहे। ते टी ई टीला सुद्धा नोकरी देणारीच परीक्षा समजतात, आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसुला सुद्धा तेच समजतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। आता महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये, तर शिक्षक पात्रता परीक्षा अद्याप जाहीर झालेली नाही आहे, त्याची नोंदणी चालू झालेली नाही आहे, आणि त्याचा शेवटचा दिवससुद्धा नाही आहे। तर वस्तुस्थिती काय आहे, सत्य काय आहे, जे काही आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे, ती दिल्यानंतर आपल्याला लगेच नोकरी भेटणार होती का, साहजिकच नाही आहे। ते दिल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची असते, मग पवित्र पोर्टलवर म्हणजे रजिस्ट्रेशन नोंदणी, ते केल्यानंतर सगळी आपली माहिती, शिक्षण किती झालेलं आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मार्क किती आले आहेत, सगळं काही डिटेलमध्ये माहिती भरल्यानंतर त्या माहितीच्या आधारावर आपल्याला जाहिराती येतात। त्यासाठी अगोदर आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं असतं, मग तीच पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची तारीख जी आहे ती शेवटची तारीख आहे, ना की शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म भरण्याची। कसं करावं यांना असू द्या जो सोडा, तर लक्षात घ्या, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची असते, त्या पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, ही शेवटची तारीख आहे। आजपर्यंत तुम्ही आणखीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, ह्याच्यानंतर मुदतवाढ भेटणार नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये। आता राहिला प्रश्न, जो उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहे टी ई टी बोगस पण सी टी ई टी पात्र आणि बी एडवाले, त्यांना जे त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना तळवे सेपरेट त्यांची नोंदणी करून घेतली जाणार आहे, पण जे काही सर्वसामान्य अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यासाठी जी नोंदणीची तारीख आहे ती शेवट आहे, याच्यानंतर त्यांची नोंदणी केली जाणार नाही, आणि तुम्ही नंतर कोर्टामध्ये सुद्धा गेलात तरीसुद्धा तुम्हाला नोंदणी करता येणार नाही आहे। तर
आजच्या आज नोंदणी करून घ्या, शेवटचा दिवस आहे राहिलेले. ज्यांना आणखीन माहिती नाही आहे पवित्र पोर्टल म्हणजे काय असतं ते त्यांनी नोंदणी करून घ्या. आपण बरेचसे व्हिडिओ टाकले ते माहिती करून ते पाहून तुम्ही नोंदणी करू शकता. तर आणखीन एकदा शेवटचं सांगतोय की शिक्षक पात्रता परीक्षा याची जाहिरात आणखीन आलेली नाही आहे, याची नोंदणी आणखीन सुरू झालेली नाही आहे, ना की याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस आहे. ही आहे वस्तुस्थिती. आता जे काही पेपरमध्ये कात्रण येतात त्यांचे अभ्यास करून देतात तर बिलकुल नाही आहे. त्यांना फक्त बातमी द्यायची असते, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतं. काही पत्रकार हे हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक दिलेल्या बातम्या असतात, त्यामुळे त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं नसतं. आत्ताच समूह शाळाचं जे चालू आहे ते समूह शाळाचा जी आर आला होता त्याच्यानंतर लगेच पेपरमध्ये आलं तर 18,000 शिक्षक अतिरिक्त होणार. 2 दिवसामध्ये पेपरामध्ये आले की 4,000 शिक्षक अतिरिक्त होणार. ह्यांना नेमका आकडा काय असतो, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याच्याशी काही देणं घेणं नसतं. याची वस्तुस्थिती ते जाणून घेत नाहीत. ॲक्च्युअल माहिती काय ते त्यांना माहिती नसतं. फक्त बातमी द्यायची म्हणून ते देतात आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आता राहिला प्रश्न, आणखीन बीएडच्या बाबतीतसुद्धा तसाच केलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की बाबा नो, बीएड हे 1 ते 5 साठी पात्र नाही आहे, ते अप्लाय करू शकत नाही. तरीसुद्धा काही जण जाणीवपूर्वक बीएड हे 1 ते 5 साठी पात्र आहे अशा अफवा पसरवतात. तशा अफवांकडे लक्ष देऊ नका. आता सध्या सोशल मीडियावर अफवा चालू आहेत. आता याच्यापेक्षा जास्त आणखीन अफवा पसरायला सुरुवात होणार आहे. त्याच्यासाठी मी आणखीन एकदा परत एकदा तुम्हाला सावधान करतोय, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. कारण ह्या नकारात्मक गोष्टी असतात, ह्या नकारात्मक गोष्टी खूप लवकर प्रसारित होतात. जेवढी चांगली गोष्ट आहे, जेवढ्या सकारात्मक गोष्टी आहेत, त्या कुठेतरी दबल्या जातात, दबवल्या जातात, जाणीवपूर्वक दबवल्या जातात. आणि नकारात्मक गोष्टींना उधाण येतो, त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जातात आणि बाकीचे सुद्धा आपण घाबरून पॅनिक होऊन सुद्धा ते फॉरवर्ड करतो. तर अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आता आज पवित्र पोर्टल नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. हे शेवटचा दिवस संपल्यानंतर लागलीच आता आपल्याला लगेच जाहिरात येणार नाही आहे. त्याच्या बाबतीतसुद्धा खूप लक्ष द्या. ह्याच्या बाबतीतसुद्धा खूप आपल्याला नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत, मिळतीलच. आणि जागेच्या बाबतीतसुद्धा खूप अफवा पसरवल्या जातील. मग आता आपण जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग ही मुदत संपल्यानंतरसुद्धा काहीतरी समाजकंटक ह्याच्यामध्ये काड्या करतील, काही काही वेगळ्या गोष्टी काढतील की असं केलेलं असेल तर तुम्ही अपात्र ठरणार, असं केलेलं असेल तर तुम्ही अपात्र ठरणार. मग अशा गोष्टी करून आपल्याला परत एकदा पॅनिक करायला लावणार, परत एकदा घाबरायला लावणार. तर अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जो काही तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी करून जो काही फॉर्म केलेला आहे, फॉर्म सर्टिफाय केलेला आहे, अनसर्टिफाय करून परत सर्टिफाय केलेला आहे, सगळं व्यवस्थित भरलेलं असेल तर परत एकदा आणखीन एकदा चेक कर आणि सगळं व्यवस्थित ठेवा. आणि ह्याच्यापुढून जेवढ्या काही नकारात्मक गोष्टी येणार आहेत किंवा जेवढ्या काही बातम्या येतील त्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. आणि जाहिरात कधी येईल तर पुढल्या प्रोसेस काय आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तुर्थास ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतोय की शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात आलेली नाही आहे, त्याची नोंदणी सुरू नाही आहे आणि त्याचा शेवटचा दिवससुद्धा नाही आहे. ही जी काही प्रक्रिया होती ते पवित्र पोर्टलवर नोंदणीची होती. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतरची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर नोंदणी असते, त्याचा आज शेवटचा दिवस आहे. ह्यानंतर नोंदणी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या. आणि परत एकदा सांगतोय की अफवांवर विश्वास ठेवू नका. ह्याच्या संदर्भात आता पुढे नंतर काय असतं, पवित्र पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर काय होतं, मग जाहिराती कधी येतात, प्रेफरन्स कसे द्यायचे, त्याच्यावर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे आपण सुरुवातीला कधीही सांगत नाही आहे, कारण काही जण व्हिडिओ सुरुवातीला सोडून जातात, काही जण खूप शेवटपर्यंत पाहतात, मग त्यांना व्हिडिओ आवडला तर ते ऑटोमॅटिक सबस्क्राईब करतात. म्हणूनच मी शेवटी सांगत असतो. असो आणखीन तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.